कोणतीही वाट हिरवी नसते आताशा रानं तरी कुठं हिरवीशी असतात राणांचं राऊदे मनं तरी कुठं हिरवीशी असतात आपल्या हातांनीच उद्ध्वस्त करून टाकलाय सारा माळ माणुसकीचा सखे पाऊस ही पावसासारखा राहिला नाही आहेच उद्या आभाळही रंग बदलेल माणसासारखं काल त्यांच्या शहरात काळा पाऊस कोसळला म्हणे सखे आता कसं व्हायचं पाखरांचं आता इथं थांबणं ठीक नाही बघ मला हे शहर सोडणं शक्य नाही इतक्यातच तू मात्र असं कर असतील नसतील तेवढे संदर्भ घे जिण्याचे काही आठवांची बांधाबांध कर माझ्या कविता घे तुझ्या आणि आपल्या शहरात काळा पाऊस येण्याआधी निघ तुला पाठमोर पाहत गाईन मी एक गजल तुला आवडणारी आणि वाट पाहिन पावसाची जेव्हा तू पोहोचशील नव्या प्रदेशात जिथला पाऊस असेल पावसासारखा जिथला पाऊस पावसासारखा असेल मैत्रिणींनो मी नम्रता आजच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते ही जी कविता आपण आता ऐकली ती कविता होती मला हवी असणारी पहाट या पुस्तकातली हा कविता संग्रह एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रकाशित झाला आणि त्या कवयित्री आज आपल्यासोबत बसल्या आहेत ज्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा अहिरे अहिरे मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद सगळ्यात आधी इतकी सुंदर कविता म्हणजे आता हा नेहमीचा प्रश्न आहे पण गझल वाटावी किंवा सुंदर वाटावी किंवा काहीतरी वेगळं अंदाज घेऊन येणारी ही कविता कधी आणि कुठे प्रसवली तुम्ही ही कविता नव्वद सालामध्ये लिहिली आहे मी तर आम्ही काही मैत्रिणी होतो छात्र युवा संघर्ष वाहिनीचा तो काळ होता आणि रजिया पटेल यांच्या संपर्कात आम्ही होतो आणि मग आमच्या विचारांमध्ये की नाही आपण एक स्त्री म्हणून केवळ स्वतःकडे स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा आपण एक व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे तसं आपण जगलं पाहिजे हुंड्या बिंड्याला आपण नकार देऊयात आणि मग असं सगळं आमच्या डोक्यामध्ये नवीन विचारांचा पूर्ण काफिला तयार झालेला होता आणि त्या पद्धतीनं आम्ही जगायला सुरुवात केल्यानंतर मग माझ्या मैत्रिणीला जो काही अनुभव आला त्यामधनं की तिच्या संदर्भानं निर्माण झालेली कविता आहे की तिला जी हताशा आली तर त्या वेळेला मी तिला अंतकरणात आधार देण्यासाठी म्हणून हे निर्माण झालेले शब्द आहेत म्हणजे मैत्रीचं गाणं आपण म्हणूया अगदी खरं आणि आणि मला असं वाटतं या पुस्तकामध्ये तुम्ही सखीसाठी अनेक कविता लिहिलेल्या ले अगदी अगदी त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत पण मैत्रीणनं सुरुवात तिला मी तुम्हाला मॅडमची ओळख करून देते तसं प्रतिभा अहिरे मॅडम हे महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं नाव आहे त्याचं कारण असं की त्यांच्या नावावर पंधरा पुस्तकं आहेत मॅडम या समाजशास्त्रज्ञ आहेत समाजशास्त्राची समाज तब्बल पंधरा पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे ज्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे टीकात्मक त्यांचे ग्रंथ सुद्धा आहेत शिवाय शोध समतेच्या सूत्राचा नावाची त्यांची एक एकांकिका आहे आणि मला हवी असणारी पहाट हा त्यांचा कविता संग्रह आहे मॅडमची पुस्तकं ही पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ जळगाव विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अभ्यासाला आहेत मॅडमचं काम हे खूप मोठं आहे विशेषतः सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा मात्र मॅडम कवी म्हणून महाराष्ट्रात विविध व्यासपीठावर असतात पण मॅडम तरीही एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर तुमचा दुसरा कविता संग्रह का नाही आला गद्य आणि वैचारिक लिखाणाकडे थोडं अधिक वळ आल्यामुळे आणि आम्ही एक मैत्रिय सांस्कृतिक मंच म्हणून एक युवकांचं संघटन काढलेलं आणि त्याच्यामध्ये अर्धा अधिक वेळ आम्ही आयुष्यातला घातल्यामुळे मग इकडे थोडं कविता संग्रह नाही आला मला असं वाटतं कविता हा स्वभाव आहे पुस्तक काढणं ही जी प्रक्रिया आहे ती एक वेगळी प्रक्रिया आहे त्याला वेळ देता आला नाही पण कविता अव्याहतपणे सुरूच आहे ती होतीये लिहून होतीये फक्त पुस्तकाच्या फॉर्म मध्ये येऊ शकलेली नाहीये आणि कविता लेखन हे सुरूच आहे वेगवेगळ्या काही घटना घडतात आणि आपोआप ती कविता येतेच ये आहे आणि भेटतेच आहे तुमचा हा मला हवी असणारी पहाट या कविता संग्रहाची खासियत अशी आहे की हस्तलिखित हे पुस्तक आहे आणि म्हणजे ज्या धाटणीच्या तुमच्या कविता आहे जो अंदाज आहे तुमच्या कवितेचा मला असं वाटतं जर कुठला फॉन्ट आपण वापरला असता तर ती तुमच्या कवितेसोबत बेमानी झाली असती इतक्या सुंदर पद्धतीने त्या कविता लिहिल्या आहे तर ही लिखाणाच्या मागची म्हणजे ही जे हस्तलिखित आहे हे कुणाचं आहे ही कल्पना कुणाची होती आणि तुम्ही ती वास्तवात कशी आणली सांगायला आनंद वाटतो की चित्रकार राजानंद सुरडकरांचं ते हस्ताक्षर आहे तो त्यांचा स्वतःचाच फॉन्ट आहे आणि चित्रकार असणारा हा माझा <laughs> मित्र माझा नवरा जो आहे त्यानं ही त्याचीच कल्पना आहे की ह्या कविता आपण स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आणल्या पाहिजे आणि म्हणून त्या त्याच्या पद्धतीनं त्याचे स्ट्रोक्स त्याचं जे काही आवेग आहे त्या पद्धतीनं त्यानं त्या कविता लिहून काढल्या आणि आपण जे म्हणालात की नाही याला दुसरा फॉन्ट सूट झाला नसता <laughs> ते आम्ही सुद्धा मांडतो ते अगदी योग्य आहे तर <laughs> मला वाटतं तुम्ही तुमच्या सखीसाठीच लिहिलेली एक कविता आहे ती तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी वाचावी जरूर कविता अशी आहे प्रिय सखीस किती तुकड्या तुकड्यात तोडलंय तुला मला तुझ्या माझ्या समृद्ध संस्कारांनी प्रियसखीस किती तुकड्या तुकड्यात तोडलंय तुला मला तुझ्या माझ्या समृद्ध संस्कारांनी आपापले आप चेहरे सुद्धा शोधणं अवघड झालंय हे केव्हाच ताडलंय आपल्याला इथं सुरक्षितपणे आणून सोडणाऱ्यांनी कुठं शोधावेत आपले चेहरे कुठं शोधावेत आपले चेहरे तुझ्या माझ्या डोळ्यांशी ठिनगणारा बारूद साठा केव्हाचाच तुझ्या थड थडतोय ठिनगणारा थडथडतोय केव्हाचाच इवलीशी कवाड पापण्यांची इवलीशी कवाड पापण्यांची आणि काफीर काफिले विवेकी स्वप्नांचे डोळ्या डोळ्यात काफीर काफिले विवेकी स्वप्नांचे डोळ्या डोळ्यात कुठवर टाळावेत मनातल्या वनव्यांचे बैरागी श्वास मनातल्या श्वास। श्वास। कोणत्या बुरक्या आड लपवले जाणार आहेत तुझ्या माझ्या चेहऱ्यावरले असंतोषाचे जाहीरनामे कोणत्या बुरक्या आड लपवले जाणार आहेत आपल्या भोंड्या हाता हातात अशोकाची रोपं आपल्या मुंड्या हाता हातात अशोकाची रोपं रोमारोमात बाबासाहेब रुजलेला आणि पाया पायात सावित्रीचं बळ आणि पाया पायात सावित्रीचं चा बळ पाया पाया चा तुझ्या माझ्या वेदनांची जात कुठे निराळी का असते बरोबर तुझ्या माझ्या वेदनांची जात कुठं निराळी का असते तुझ्या स्मशान ओठावरल्या हिरव्या हसत्यात मीही अनाहूतपणे हसते माझ्या सखे किती तुकड्या तुकड्यात तोडले तुला मला तुझ्या माझ्या समृद्ध संस्कारांनी तुझ्या माझ्या समृद्ध संस्कारांनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये तुम्ही भीषण वास्तव मांडलेलं आहे आपण असं म्हणूया की एक जेव्हा आपण भारतीय हो, फेमिनिझमचा स्त्रीवादाचा विचार करतो हो तेव्हा आपली स्त्री ही स्त्री म्हणून असा कुठला तिचा घटक नाहीये उलट ती जाती धर्मांमध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये विभागली गेली आहे जरी तिचं दुःख एकच आहे अगदी अगदी स्त्रीला एक व्यक्ती म्हणून अस्तित्वच अजूनही आपली समाज व्यवस्था देत नाही मान्य करत नाही बरोबर तुम्ही मागे बोलताना एकदा बोलला होता की भारतीयच नाही तर जागतिक स्त्रीवादाची मुळं जी आहे ही थेरी गाथेमध्ये आहे त्या संदर्भात थोडं आमच्या श्रोत्यांना सांगा जरूर जरूर इसवी सन पूर्व पाचव्या शतकामध्ये तथागत गौतम बुद्धांची आई जी आहे महाप्रजापती गौतमी तथागतांनी बौद्ध धम्म स्वीकारलं आहे आणि ते ज्ञान वाटत हिंटायत जगात त्यावेळेला महाप्रजापती गौतमींना असं वाटते की आम्हाला सुद्धा हा प्रवज्जेचा म्हणजे ज्ञानप्राप्तीचा अधिकार स्त्रीला सुद्धा असला पाहिजे आणि त्या राजमाता होत्या स्पेशल केस म्हणून त्यांना तो अधिकार शिक्षणाचा मिळू शकत होता प्रवज्जेचा किंवा ब्रह्मचर्याचा अधिकार मिळू शकत होता पण त्यांनी तसं न करता त्या काळामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म वर्ग पंथामध्ये असणारी जी स्त्री होती जिला ज्ञानप्राप्तीची आस लागलेली होती अशा चारशे बायकांचा मोर्चा घेऊन मी असं म्हणते तो लॉंग मार्च आहे की कपिलवस्तूपासून वैशालीपर्यंत तथागत बुद्धांना भेटण्यासाठी या अशा चारशे बायकांचा लाँग मार्च महाप्रजापती गौतमी घेऊन जाती आहे तथागतांपशी ही जी घटना आहे जगात मला असं वाटत नाही त्या काळात कुठेही त्याच्या आधी घडली आहे आणि म्हणून ह्या ह्या पद्धतीनं ज्ञानाच्या मागणीसाठी बायका वेगवेगळ्या जात धर्म वर्गातल्या बायका जातात आणि आम्हाला ब्रह्मचर्याचा प्रवज्याचा अधिकार मिळाला पाहिजे या स्वरूपाची मागणी करतात तो मला असं वाटतो की हा जगातल्या स्त्रीमुक्तीचा प्रारंभ बिंदू आहे आणि त्याचे इव्हीडन्सेस आहेत आणि त्यातूनच पुढे मग थेरी गाथा उभी राहिली थेरी गाथा आल्या त्यामध्ये त्र्याहत्तर थेरी म्हणजे ज्यांना प्रवचं अधिकार तथागतांनी दिला बिको आनंदाच्या चर्चेतनं संवादातन तो अधिकार मिळाल्यानंतर त्र्याहत्तर थेरी जाहेद जे आहेत नान त्यांनी त्यांची मनोगत किंवा असं म्हणतील त्यांनी त्यांचं जे काही मनोगत मिळालं हां ते ज्ञानप्राप्तीचा तो आनंद आहे तो आनंद कवितेच्या स्वरूपात त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या कविता हे जगातलं अधिकाव्य आहे बरोबर आणि ते आदिकाव्य म्हणजेच भारतामध्ये स्त्रीमुक्तीचा प्रारंभ झालाय हे सांगणारे आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत निकायामध्ये त्या थेरी गाथा आहेत सुत्तपीठकामध्ये ही फारच महत्वाची माहिती आहे तर मग थेरी नंतर भारतातला स्त्रीवाद कुठे गेला आणि त्याचं रिवायवल कधी झालं थेरी गाथांच्या नंतर मग आपल्याला बरेच चेंजेस होत गेलेले आहेत बाई पुन्हा मागे ढकलण्यात गेल्याचं आपल्याला आढळतं आणि मग बसवेश्वरांचा कालखंड जो आहे बसवेश्वरांच्या कालखंडामध्ये आपल्याला पुन्हा असं दिसतं की वचन साहित्य जे आहे त्यामुळे शरणी ज्या लिहिणाऱ्या कवयित्री त्यावेळेला होत्या त्यांना अनुभव मंटपाच्या माध्यमातून त्यांना संधी मिळालेली आहे म्हणून वचन साहित्य त्या काळामध्ये दिसतं त्या काळात महिला सुद्धा लिहित आहेत कवयत्री आहेत हे आपल्याला आढळून येतं आणि त्याच्यानंतर मग आपण महदाईस आहे महदंबा वगैरे म्हणजे चक्रधरांच्या काळामध्ये पुन्हा एकदा महदंबा लिहिती आहे ती आद्य कवयत्री आहे हे, हे आपल्याला दिसतंय आणि मग पुढे आल्यानंतर फुल्यांच्या काळामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी त्यांचा जो कविता संग्रह अठराशे चौपन्न मध्ये सावित्रीबाईंचा कविता संग्रह आलेला आहे काव्य फुले नावाचा कविता संग्रह सावित्रीबाईंचा आलेला आहे आणि मी तर असं म्हणेन की सावित्रीबाई फुले या आधुनिक काव्याची जननी आहे मग पहिल्यांदा आधुनिक मूल्य ज्याला आपण म्हणतो मानवतावाद असेल समतावाद असेल अंधश्रद्धा निर्मूलनांच्या विषयी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विषयी व्यसनांच्या विरोधात अशा स्वूपाच्या कविता सावित्रीबाईंनी लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं ती आधुनिक काव्याची जननी ही सावित्रीबाई फुले आहे असं मला दिसतं आणि एक असं जाणवतं की जिथे जिथे भारतीय समाजातला जो समतावादी मानवतावादी पुरुष उभा राहिलेला आहे तिथे तिथे स्त्रिया स्वतःला व्यक्त करू लागलेल्या आहेत असं माझं एक आकलन आहे म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत म्हणून महाप्रजापती गौतमी यशोधरा या त्यांच्याकडे जाऊन प्रवज्याच्या हक्काची मागणी करतात तो प्राप्त करून घेतात आणि थेरी गाथा येतात बसवेश्वरांच्या कालखंडामध्ये बसवेश्वर समानतेचा मानवतेचा दृष्टिकोन घेऊन उभे राहतात आणि मग वचन साहित्य येतं शरणी आणि शरणांचं ते अनुभव मंटपामध्ये त्या त्या काळातल्या त्या स्त्रिया व्यक्त होत आहेत किंवा मग महानुभव पंथामध्ये चक्रधर स्वामींच्यामुळे आपल्याला असं दिसतं की महदंबा लिहतीये म्हणजे ती धवळे तिचं लिहिते ते पहिलं म्हणजे त्या काळातलं ते काव्य आहे आपण तिला आदि कवयित्री म्हणून पाहतो संप्रदायातल्या पण स्त्रिया वारकरी संप्रदायातल्या स्त्रिया म्हणजे ज्ञानेश्वरांच्यामुळे मुक्तवयी लिहिते किंवा नामदेवामुळे जनाबाई लिहिते म्हणजे जिथे जिथे पुरुषानं स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून समानतेनं पाहण्याचा आणि तिला अवकाश देण्याचा जिथे जिथे प्रयत्न झालाय त्या त्या ठिकाणी स्त्री पुरुष समता किंवा स्त्री व्यक्त झालेली दिसते म्हणजे हे हे एक साहच्याचा भाग आहे संवादी असलं की विकास होतो हे त्याबद्दल कळत बरोबर म्हणजे आण... स्त्री पुरुष समानता आपल्याला जर मिळवायची असेल तर पुरुषांचा त्या भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि ती सकारात्मकच असली पाहिजे सकारात्मक भूमिका ही महत्वाची गोष्ट आहे जिथे जिथे हे घडलंय तिथे तिथे बाई पुढे गेल्याचं आपल्याला दिसतंय ती व्यक्त होतीये ती मांडतीये आणि स्वातंत्र्य म्हणजे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी असं जनाबाई म्हणते कारण नामदेव पाटीशी उभे आहेत ठामपणाने हे आहे आणि थेट मग आपण ज्योतिबा फुल्यांपाशी येतोय की फुल्यांनी सावित्रीबाईंना स्वतःची सहकारी सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीतला एक योद्धा म्हणून सावित्रीबाईंना त्यांनी घडवलंय तर या पद्धतीनं ते मला जाणवतं बरं बरं तर मॅडम आपण आता बरीच चर्चा झाली तर आपण सावित्रीबाईवरच तुमची एखादी कविता असेल तर आपण ती कविता ऐकवूया जरूर जरूर कविता अशी आहे साऊ तुझ्या वाटेनं जाई न म्हणते साऊ तुझ्या वाटेनं जाई न म्हणते तुझ गीत क्रांतीचं गाई न म्हणते बंद ओठ बंद मुठ खोलली समाये बंद ओठ बंद मुठ खोलली समाये लढ्यामध्ये पुढं उभी राहीन म्हणते तुझं गीत क्रांतीचं गाई न म्हणते उघडली शाळा आणि हौद केला खुला उघडली शाळा आणि हौद केला खुला तुझं पाणी म्हणते तुझं गीत क्रांतीचं गाई न म्हणते ज्ञानबंदी शतकांची तोडली समाये ज्ञानबंदी शतकांची तोडली समाये ज्ञानज्योती तुझी कीर्त गाई न म्हणते तुझं गीत क्रांतीचं होई न म्हणते रेखलीस क्रांती रेखा काळाच्या ललाठी wow. रेखलीस क्रांती रेखा काळाच्या ललाटी ते ललाट दुनी येला म्हणते ते ललाट दुनी येला म्हणते तुझं गीत क्रांतीचं गाई म्हणते झुंजार तू अंगार तू सत्सार तू गमाये झुंजार तू अंगार तू सत्सार तू गमाये तुझी लेख लाडकी मी होईन म्हणते तुझं गीत क्रांतीचं गाई न म्हणते तुझं गीत क्रांतीचं गाई न फार सुंदर या कवितेपूर्वी सांगितलं की जिथं जिथं पुरुषांनी स्त्रियांना खुला आकाश दिलेला आहे तिथे तिथे स्त्रियांची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते तुमचं पण सहजीवन असंच असेल या बाबतीत खात्री आहे अगदी काय सांगाल म्हणजे चित्रकार आणि कवयित्री आणि एका सामाजिक जाणीवेतून एकत्र आलेले दोन आपण म्हणू स्वतंत्र व्यक्तिमत्व तर ते सहजीवन कसं असतं असं आहे की बाईचं जे जगण आहे किंवा बाईचं जगण्याविषयीचं जे स्वप्न आहे की सिस्टमनी पुरुषप्रधान व्यवस्थेनं आपल्या वाटेवर काटे टाकून ठेवलेले आहेत तर आपण जर विक्टीम असू तर आपल्याला वाटतच हे पायातला काटा निघाला पाहिजे हे दुःख या वेदनेतून आपली मुक्ती झाली पाहिजे हे कुठल्याही बाईला वाटतच असतं बरोबर हां प्रश्न असा असतो की वाटेमध्ये ज्यांनी काटे टाकलेत त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडणं गरजेचं आहे <laughs> आणि त्यामुळे चळवळीतून आलेली व्यक्ती राजानंद सुरडकर परिवर्तनवादी चळवळीमध्ये सातत्यानं त्याची कविता त्याचं चित्र असं घेऊन उभा असणारा हा कलावंत असल्यामुळे वैचारिक पातळीवर जेव्हा आपण एकमेकांना स्वीकारतो त्यावेळेला असं नाही की आपण एकदम आदर्शच असतो पण आपण अधिक दुरुस्त होत जाण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे असं मला वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी कमी जास्त असतच पण एकमेकांच्या साथीनं आपण आपल्या उनिवा कमी करून अधिकाधिक दुरुस्त होत जाऊ शकतो असा हा सहप्रवास आहे त्या पद्धतीनं आहे आणि असं नाही की तेरे वजूद से कम मेरी जान थोडी आहे तेरे वजूद से कम मेरी जान थोडी आहे मॅडम मग तुम्ही सरांसाठी काही लिहिलं नाही का मी असं सांगेन की मुळात पहिली कविता जी असते ना ते प्रेमकवितांच आहे त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या कविता आलेल्या आहेत काही तुकडे मी तुम्हाला कवितांचे ऐकवू शकते नक्की पक्ष्यांच्या डोळ्यात मानसांचे श्वास पक्ष्यांच्या डोळ्यात मानसांचे श्वास हरवले भास जगण्याचे हरवले भास जगण्याचे दुरातून तुझ्या गीताच्या लकेरी दुरातून तुझ्या गीताच्या लकेरी जीव रानभरी पापण्यांचे जीव रानभरी <laughs> पापण्यांचे आणि सावल्यांनी कसे जुगारावे उन वा सावल्यांनी कसे जुगारावे उन तसे माझे मन सावल्यांचे वा फारच रोमॅन्टिक कविता आहे पण इतक्या वर्षाचं सहजीवन आ, हे सोपं असतं का कि किंवा सहज हो असतं का ते नाही एक आपली भूमिका आपली वैचारिक जाणीव जी आहे ती एका समान पद्धतीची आहे म्हणून प्रवास अवघड नाही आहे इतरांच्या तुलनेने तो निश्चितच छान आहे सुखद आहे हां मात्र निश्चितपणानं असं की जेव्हा आपण स्वतःकडे व्यक्ती म्हणून पाहतो त्यावेळेला आपला अवकाश मागत मागत जावं लागतं मग ते कोणी असू दे <laughs> <है ना? laughs> कारण या सिस्टममध्ये आपण कोणीच आकाशातनं पडलेलो नाही आहोत म्हणून आपली सिस्टम आपल्याला जी चौकट देते आपल्याला जो पिंजरा देते त्यातून बाहेर पडण्यासाठी पुरुषांना काय आणि स्त्रियांना काय आणि सहजीवन जगताना निश्चितपणानं संघर्ष करावा लागतो पण तो संघर्ष चाललेला आहे आणि एक अंडरस्टँडिंग असल्यामुळे की एकमेकांना आपण एक, 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 एक व्यक्ती म्हणून स्वीकारतोय त्यामुळे तो, तो संघर्ष असला तरी आनंद आहे बरोबर ओके <laughs> <दिये। laughs> okay. तुमच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे तुम्ही समाजशास्त्राच्या आहात तर वेगवेगळे विषय काय होते त्यांचे पीएच डीचे आता कसं होतं बेसिकली uh, मी uh, स्त्री अभ्यास हा माझा स्पेशलायझेशन आहे पण मग आपली जी प्रोसेस असते आपल्याकडे विद्यार्थी येण्याची तर विद्यार्थ्यांनी विषय निश्चित केलेला सिनॉप्सिस ते देतात तो फायनल झाल्यानंतर मग आपल्याकडे येतो त्यामुळे त्यांच्या विषयावर आपलं म्हणजे आपण चूज नाही करत त्यांचा विषय ठरवून ते आपल्याकडे येतात पण जे पण विषय आहेत मग त्यांना आपण आपल्या मेथडॉलॉजीच्या अंगानं पुढे नेतो त्या काम करण्यात खरोखर वाट दाखवण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करत असतो माझ्याकडे वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी काम करत आहेत बेसिकली हिंदू कोड बिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीमुक्तीचा विचार हे विजय घोरपडे नावाच्या एका संशोधकाने याच्यामध्ये अत्यंत बेसिक आणि भरीव असं काम केलेलं आहे त्याचबरोबर एक विद्यार्थी माझ्याकडे मिलिटरी सायन्सचा आहे म्हणजे इंटरडिसिप्लिनरी स्वरूपाचं काम आहे आणि नक्षलवाद आणि सुरक्षा व्यवस्था यावर तो विद्यार्थी काम करतो आहे आणि एक एका विद्यार्थ्याने विठ्ठल मतकर नावाच्या विद्यार्थ्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान या विषयावर काम केलं तो माझ्याकडे जेव्हा तो विषय घेऊन आला त्यावेळेला ते माझ्या अभिरुचीचा तो विषय नव्हता माझं संशोधनाचं ट्रस्ट एरिया तो नाही त्यामुळे मी थोडस खट्टू झालेली होते पण जेव्हा ते काम आकार घेत गेलं आणि ज्या पद्धतीचं त्याचं काम झालं त्यावेळेला ते, ते महाराष्ट्रातलं त्या स्वरूपाचं महत्वाचं दिशादर्शक का असं काम त्या विद्यार्थ्यानं केलेलं आहे निश्चितपणानं शासनाला सुद्धा त्याच्याकडनं त्याच्या सूचना शासनाला इम्प्लिमेंट करताना त्या महत्त्वाच्या ठराव्यात असं आहेत आणि जेव्हा मी कन्नडमध्ये राहते आणि त्यावेळेला त्या पानंदमुक्त भारताच्या अभियानामध्ये त्यांनी एक पूर्ण कन्नड तालुक्याची सभा बोलावली होती आणि तिथे मला त्यांनी व्याख्यानासाठी बोलावलं की मॅडम सामाजिक कार्य करतात आणि त्यामध्ये मी ज्या पद्धतीनं मांडणी केली कारण त्याचे इतके बारकावे मला ठाऊक होते आणि काय करायला पाहिजे म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतो म्हणजे आपण अधिक अभ्यास करत असतो की त्या लोकांनी मला आनंद मुक्तीचं ब्रँड अम्बेसडर म्हणून निवडलं <laughs> तर ही संशोधनाची प्रक्रिया खूप म्हणजे गंभीर आणि तशीच आनंददायी आणि आपल्यालाही पुढे नेणारी प्रक्रिया असते औरंगाबाद शहरामधल्या गुन्ह्याचा स्त्रीविषयक गुन्ह्यांचा अभ्यास किंवा त्याला आपण म्हणू कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसचा अभ्यास माझी एक विद्यार्थीने तिचं फायनल सिनॉप्सिस सबमिट झालेलं आहे आदिवासींवर माझ्याकडे दोन तीन विद्यार्थीने आदिवासींच्या समस्यांवर अभ्यास केलेला आहे अजिंठा डोंगर रांगातले आदिवासी पारधी समाजावर होणारा अन्याय अत्याचार त्याविषयी एका विद्यार्थ्यानं केलेला आहे आणि एका माझ्या विद्यार्थ्याने की आदिवासी वस्तिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहे म्हणजे आदिवासींवर अधिक काम माझ्याकडे झालेलं आहे आणि आता अलीकडे सोशल मीडियाचा मुस्लिम स्त्रियांवर काय परिणाम होतोय त्याच पण एक विद्यार्थी माझी रिसर्च करते म्हणजे तुम्ही समाजशास्त्राच्या मार्गदर्शक असल्या कारणानं अनेक विषय तुमच्या हाताखालून जातात आणि तुम्हाला पण त्याचा परत अभ्यास करायला मिळतो निश्चितपणानं अधिक डीप जातो आणि कधी कधी अनिच्छेनं आपण तो विषय घेतो पण त्याच्यामध्ये खरोखरी समाजाला दिशा देण्याचं असं महत्वाचं क्रक्स दडलेलं असतं आणि ते आपण शोधून देऊ शकतो विद्यार्थ्याला सांगू शकतो बरोबर तुमच्या ह्या अभ्यास विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपण एक तुमची कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवूया पुन्हा सखीच्या संदर्भातलीच कविता आहे ओके की कविता अशी आहे आपापले आपा रस्ते शोधू म्हटलं की बिथरतात मायबाप तुझे माझे आपापले रस्ते शोधू म्हटलं की बिथरतात मायबाप तुझे माझे पेटू पाहतात कुणी पेटू पाहतात तुला मला सखे रिंगण घुमताना हत्यारांचंही भान ठेवायला हवं सखे शत्रूंचं वैर शत्रुत्व ठरत आपल्यांचं काय ठरावं शत्रूंचं वैर शत्रुत्व ठरत आपल्यांचं काय ठरावं तुझ्या माझ्या अस्वस्थ विराण्या कुठंही वेगळी उदास लय छेडत नसतातच तुझ्या माझ्या अस्वस्थ विराण्या कुठंही वेगळी उदास लय छेडत नसतातच जिथं कुठं अडेल तुझा सूर धडधडेल माझाही ऊर जिथं कुठं अडेल तुझा सूर धडधडेल माझाही ऊर तू कधीही एकटी नसतेस अण्णाही असखे तू कधीही एकटी नसतेस आणि नाही आहेस सखे तुझ्या एका सनातन शोषित चेहऱ्यामागे कितीतरी बिनचेहऱ्याच्या सख्या बेघर झालेल्या असतात तुझ्या एका सनातन शोषित चेहऱ्यामागे कितीतरी बिनचेहऱ्याच्या सख्या बेघर झालेल्या असतात आयुष्याच्या रिहायशी वळणावर नकाराचे बॉम्ब हल्ले पेलताना कितीतरी शहीद झालेली स्वप्न तुझ्या पाठीशी आहेत सखे आयुष्याच्या रिहायशी वळणावर नकाराचे बॉम्ब हल्ले पेलताना कितीतरी शहीद झालेली स्वप्न तुझ्या पाठीशी आहेत सखे आत्मघात करून घेणारांची तदाद नाहीये या मातीत सखे आत्मघात करून घेणारांची तदाद नाहीये या मातीत दिवसागणिक स्मशानात मुडद्यांची संख्या वाढत आहेच आणि म्हणूनच तू माणसांच्या जगातच उधानवून उठावस आणि म्हणूनच तू माणसांच्या जगातच उधाणून उठावस आणि पुन्हा पुन्हा मला भेटावंस सखे पुन्हा पुन्हा मला भेटावंस क्या वाद आहे धन्यवाद फारच सुंदर म्हणजे स्त्रीवाद हा इतका सुंदर सटल पद्धतीने तुम्ही तुमच्या कवितेतून समजून सांगता हे समजून सांगण्याची प्रक्रिया तुमच्या कवितेत जास्त लक्षात येते ती ते शिक्षिका असल्यामुळे बरोबर आणि समाजशास्त्र सुद्धा तुमच्या ते एक आपल्याला कळते व्यवस्था <laughs> काय आहे व्यवस्था शोषण कशी करते आणि संवादाच्या माध्यमातून आपण कुठलाही प्रश्न सोडवू शकतो म्हणून संवाद होणं <laughs> हे मला <laughs> गरजेचं वाटतं समाजशास्त्र जसं आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा पर्यावरणाच्या समस्या आल्या तेव्हा शासनानं पर्यावरण हा सब्जेक्ट सगळ्यांना अनिवार्य केला हा विषय त्यानंतर कम्प्युटर आता अलीकडे तोही विषय अनिवार्य हो, आहे बऱ्याच ठिकाणी तसंच समाजशास्त्र हा विषय जो जिथून सुरुवात होते सगळ्या शास्त्रांची बेसिकली क्या बात, क्या बात? ते समाजशास्त्र प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक बाईनं समजून घ्यावं वा। असं वाटतं का तुम्हाला अगदी निश्चितपणा वाटतं कारण असं की आपल्या जन्माच्या पूर्वी आणि जन्माच्या नंतरही समाज अस्तित्वात राहतो इतका तो निर्णायक आहे आणि म्हणून त्याचं ज्ञान खर तर प्रत्येकच व्यक्तीला असेल तर सामाजिक समस्याच उरणार नाहीत बरोबर समाजशास्त्राची एक अभ्यासिका म्हणून माझा असा आग्रह आणि अशी भूमिका <laughs> आहेच आहे बरोबर तिन्ही कविता पण तुमच्या वाचल्या या आधीच्या तर त्या तुम्ही सखीला उद्देशून म्हटलेल्या आहे तुमची सखी संवाद साधते मदत करण्याची तिची इच्छा आहे आपल्या दुसऱ्या दिसतं का किंवा चित्र बदलत आहे का कसं आहे की आपण समाजामध्ये जगत असताना पुष्कळ एकालेपणानं आपल्या समोर गोष्टी येतात उदाहरण येतात म्हणजे बाईच बाईची शत्रु आहे अशा पद्धतीनं मांडणी सगळीकडे सातत्यानं होत आली आहे आणि आजही होते पण प्रत्यक्षात जर बघितलं समजा सासू सुनेचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून लोक म्हणतात की बाईच बाईची शत्रू आहे पण बेसिक गोष्ट अशी आहे की पुरुषप्रधान व्यवस्था निर्णायक असते सगळे त्यांचेच कायदे काढून राबवले जात असतात आणि सासू काय आणि सून काय हे पुरुषप्रधान व्यवस्थेनं दिलेले रोल्स वठवणाऱ्या कठपुतल्या आहेत प्रत्यक्षात निर्णायक भूमिका पुरुषप्रधान व्यवस्था निर्माण करते तीच सगळं ठरवत असते ती त्या पद्धतीनं नेते आणि यांचं संघर्षच मुळात का चाललेला असतो त्या कोणीतरी तो पुरुष जो आहे म्हणजे सत्ता केंद्र जो आहे त्या सत्ता केंद्राच्यामुळे मुळे संघर्ष त्याच्यासाठी त्यांच्या दोघींमध्ये भांडणाचं कारण तो पुरुष असतो पण ते आपण समजून घेत नाही आपण म्हणतो बायका बायक भांडतात बायका बायकांच्या शत्रू आहे आपण हे पाहिलं पाहिजे आता बाईबाईची शत्रू आहे असं मला वाटत नाही प्रत्यक्षात कोण लढवत आहे तिकडे आपण शोषक व्यवस्था कोण आहे शोषण करणारा कोण आहे ते आपण समजून घेण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण पाहतो आ, समाज जीवनात आहे किंवा एकूण चळवळीमध्ये आपण पाहत असेल निश्चितपणानं बायका बायकांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहत आहेत आणि जर बायकांमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये ती भावना आहे म्हणजे मला असं वाटतं की पुरुष सत्तेनं भिंती उभ्या के केल्या असतील तर बायका एकमेकांमध्ये पूल उभं करतात बायका समाजामध्ये पूल म्हणून काम करतात तर बेसिकली हे त्यांच्यापर्यंत जाऊ देणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे जाणीव त्यांना होईल त्यावेळेला म्हणजे ते क्लास फॉर सेल्फ पण क्लास इन सेल्फ वगैरे जे आपण म्हणतो तर बाईला जेव्हा तिच्या शोषणाची जाणीव होईल आपसुकच त्यांच्यामध्ये भगिनी भाव जे आपण म्हणतो ना तो निर्माण होईल तो एक तो असतोच पण तो आपल्याला निर्माण करणं त्याची जाणीव करून देणं आणि हेतुत निर्माण करणं गरजेचं आहे आणि स्त्रीवादाच्या संदर्भात जर मी म्हणेन मलाच वाटतं की स्त्रीवाद हा काही स्त्रियांचा स्त्रियांसाठीचा विचार मुळीच नाही तर हा जो विचार आहे हा स्त्रीवाद म्हणजे मानवतावादाचा विचार आहे तो पुरुषांसाठी सुद्धा आणि स्त्रियांच्यासाठी सुद्धा की समान पातळीवर येऊन आपल्याला काही जगणं सुकर करता येईल का यासाठीचा हा मानवमुक्तीचा विचार आहे आणि मग जिथे हा असा विचार आहे त्या ठिकाणी आपल्याला भगिनीभाव निर्माण करायला लागेल आणि त्याहीपेक्षा मैत्रीभाव जिथे कुठे निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो निश्चितपणानं ही सिस्टम सुंदर होईल सशक्त होईल असं मला विश्वास आहे ऑन दॅट नोट आपण तुमची शेवटी एक सुंदर कविता ऐकूया स्त्री पुरुष समतेच्या संदर्भातलीच माझी भूमिका मांडणारी एक कविता आपल्या समोर सादर करते की प्रत्येक स्त्रीला जन्मता प्रत्येक व्यक्तीलाच आपण स्वतंत्र असावं असं वाटतंच पण त्या मार्गातले जे काही अडथळे आहेत त्या संदर्भातली ही कविता आहे की पंख पसरी न म्हणते निळ्या न भात पंख पसरीन म्हणते निळ्या नभात मी रंग उधळी न या म्हणतात मी रंग उधळीन या आस म्हणतात मी उघड तू पिंजरा उघड तू पिंजरा दोस्त हो ना खरा उघड तू पिंजरा दोस्त हो ना खरा श्वास घेण्यास अवकाश देना जरा क्या श्वास घेण्यास अवकाश देना जरा झेलता झेलता रूढीचे वार रे झेलता झेलता रुढीचे वार रे झाले बरची मी, मी, मी भाला मी तलवार रे झाले बरची मी भाला मी तलवार रे तू ही लढना आता कारण हा फक्त स्त्रियांचा नाही स्त्रीमुक्तीचा लढा मानवमुक्तीचा पुरुषांचा सुद्धा चुकीच्या पिंजरातन त्यांना पण बाहेर काढायचंय बरोबर तू ही लढना आता सोड भिडना आता कुप्रथा आणि रुढींशी भिडना आता गुलामीशी मी माझ्या रे लढते आता गुलामीशी मी माझ्या रे लढते आता तडफडले आधी ना मी रडते आता किंवा तडफडले आधी ना मी रडते आता मी उभी ठाम रे मी उभी ठाम रे हो शिरकान रे युद्ध लढण्यास देना तुझा रे वा युद्ध लढण्यास देना तुझा बान रे लेक ज्योतीची अन लेख साऊची मी लेक ज्योतीची आणि लेख साऊची मी लेख भीमाची अन् मा जिजाऊची मी लेख ज्योतीची आणि लेख साऊची मी लेख भीमाची आणि मा जिजाऊची मी घे तुही आरसा घे तुही आरसा तुही घे हा वसा भीम ज्योतीचा चल चालवो वारसा भीम ज्योतीचा चल चालवो वारसा म्हणजे स्त्री पुरुष समानता ही पुरुषांच्या सहभागाशिवाय साध्य होऊच शकत नाही आणि त्यासाठी एकमेकांनी एक दोघांनीही एकमेकांना एक साथ देऊन एकमेकांची संगत करून पुढे जाणं आवश्यक आहे हे पुन्हा समजून सांगणारी तुमची कविता आहे <laughs> अगदी <अग्दिया> अगदी <अग्दिया। laughs> तुझे डोळे माझे डोळे एक अनोखा संवाद तुझे डोळे माझे डोळे एक अनोखा संवाद पापण्यांचा वाद पापण्यांशी कि बात तुझ्या डोळ्यातलं गीत डोळे भरून पहावं डोळ्यांनीच गाव डोळ्यांसाठी काय करू तुझ्या डोही पुन्हा अजनबी लाटा काय करू तुझ्या डोही पुन्हा अजनबी लाटा तुझ्या उताविळ वाटा माझ्यासाठी तुझ्या <laughs> उताविळ वाटा माझ्यासाठी ऋण झुन होते इथं प्रिय माझ्याही मनात ऋण झुन होते इथ प्रिय माझ्याही मनात डोही उमल ते तुझ्यासाठी डोही उमल ते प्रीत तुझ्यासाठी तुम्ही कन्नड ह्या तालुक्यात राहता जनरली असं पाहायला मिळतं की गावातून लोक छोट्या शहरात छोट्या शहरातून मोठ्या शहरात मोठ्या शहरातून महानगरात असं जनरली लोकांचा ग्राफ वाढत असताना दिसतो तुम्ही मात्र इतक्या वर्षांमध्ये कन्नड सारखा तालुका कधी सोडलाच नाही औरंगाबादला तुमचं सतत जाणं असतं सतत फिरस्तीवर असता पण तुम्हाला औरंगाबादला स्थायिक व्हावं असं कधी वाटलं नाही त्याच्या काय नह कारण काय आहे तुम्हाला सांगण्यासाठी मला आनंद वाटतो की कन्नड हे एक अलौकिक तालुका आहे असं मी म्हणेन की तिथे आशिया खंडातली पहिली प्राचीन लेणी पितळखोरा लेणी ही कन्नडमध्ये आहे म्हणजे अजिंठा आणि येल्लोरा निर्माण करण्याच्या आधी पितळखोरा लेणींची निर्मिती झालेली आहे आणि मग तिथला दगड ठिसूळ वाटल्यानंतर मग नंतर अजिंठा आणि वेरूळची निर्मिती झाली इतकं ऐतिहासिक त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की इतका मोठा साठा त्या ठिकाणी आहे पितळखोरा लेणी आहे आणि त्या ठिकाणी गौतळा अभयारण्य आहे काहीतरी दोनशे चौसष्ट इतका मोठा हेक्टर हा हेक्टर इतका मोठा एरिया अभयारण्य गौताळा अभयारण्य आहे आणि शिवना नदी आहे तिथे म्हणजे ते समृद्ध असं जंगल आहे तिथे आ, बारा बिबटे आहेत तिथे <laughs> निलगाई आहेत पूर्ण जी जैविक साखळी आहेत हरिण असेल नीलगाय आहे ससे आहेत हे सगळं सग्ण, सगळ्यांनी समृद्ध असणारं जंगल तिथे आहे त्या त्याचबरोबर एकोणीसशे अडतीसमध्ये मकरणपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभा ऐतिहासिक सभा आ, तिथे घेतली आहे तर तिथे बाबासाहेबांचे पाय त्या कन्नडच्या भूमीला तिथे लागलेले आहेत म्हणजे तिथे बुद्ध आहे तिथे बाबासाहेब आहे तिथे जंगल आहे तिथे निसर्ग आहे <laughs> परिपूर्ण असं एखाद्या कवीला एखाद्या लेखकाला एखाद्या संवेद कोणत्याही संवेदनशील माणसाला जगण्यासाठी जितकं देखणं परिसर पाहिजे तसं कन्नड आहे आणि आम्ही तिथे म्हणजे त्र्याण्णव सालापर्य पासून ते दोन हजारपर्यंत मैत्रिय सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून युवकांची चळवळ आम्ही उभी केली आणि त्या चळवळीमुळे तिथे आमचं जीवाभावाचे जे आहेत आमचे कार्यकर्ते कलावंत त्यांचं एक नातं निर्माण झालेलं आहे आणि असं आहे ना की आपण जिथे राहतो तेच आपलं शहर आहे <laughs> या पद्धतीनं त्यामुळे कुठे महानगराकडे जावं वाटत नाही तर कन्नडमध्येच आपण अधिक काम करावं आणि काम करण्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी अजून अपुऱ्याच आहेत आणि म्हणून कन्नडमध्येच राहावं असं वाटतं बरोबर म्हणजे आपल्या मायभूमीला आपली कर्मभूमी बनवून त्या देणं फिडावं अगदी अगदी हो, हो। निश्चितपणानं <laughs> बरोबर तर मॅडम आता यानंतर तुम्ही कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवाल मी कन्नडमध्ये एका उन्हाळ्यामध्ये उष्माघातानं मोराचा जीव गेला तर त्या संदर्भात मोराच्या संदर्भात लिहिलेली कविता मी आपल्यासमोर सादर करते की मोरा नसे याची जान, मोरा लागली तहान, जळाच्या शोधासाठी जीव टाकला गहाणं जळाच्या शोधासाठी जीव टाकला गहान, आता कशाचा पिसारा आता कशाची तहान आता कशाचा पिसारा आता कशाची तहान असे छळले उन्हाने मोराने टाकली मान असे छळले उन्हाने मोराने टाकली मान रंगीत पिसाऱ्याचा देह सोनेरी निळुला रंगीत पिसाऱ्याचा देह सोनेरी निळुला मोर देखण्या देहाचा उन्हा तानात पडला मोर देखण्या देहाचा उन्हा तानात पडला नाही काहीच थांबतं जाते आगही विझून नाही काहीच थांबतं जाते आगही विझून एका देखण्या मोराची जाते यादही पुसून एका देखण्या मोराची जाते यादही पुसून सरी येतील पावसाच्या घन बरसतील घनघोर सरी येतील पावसाच्या घन बरसतील घनघोर निळ्या देखण्या चालीचा नाही दिसणार मोर निळ्या देखण्या चालीचा नाही दिसणार मोर मेघ बरसले तरी कोणी नाचणार नाही मेघ बरसले तरी कोणी नाचणार नाही थेंब टपोऱ्या मेघांचे कोणी वेचणार नाही थेंब टपोऱ्या मेघांचे कोणी वेचणार नाही निळा पिसारा मोराचा आता फुलणार नाही निळा पिसारा मोराचा आता फुलणार नाही जरी येईल श्रावण भिजवेल दिशादाही जरी येईल श्रावण भिजवेल दिशादाही मेघ अन मोर नाते पावसाचे मेघ अन मोर नाते पावसाचे उरे लांडोर एकटी तिला काय त्या मेघांचे उरे लांडोर एकटी तिला काय त्या मेघांचे काळ्या सावळ्या मेघांनी करपले तिचे मन काळ्या सावळ्या मेघांनी करपले तिचे मन जिचा पांगला साजन तिला कशाचा श्रावण जिचा पांगला साजन तिला कशाचा श्रावण कविता म्हणून खूप उत्कृष्ट आहे पण आतमध्ये जे तुम्ही सत्य मांडले ते भीषण आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता मार्च महिना हा कित्येक वर्षांमधला प्रचंड गरम आणि उष्ण महिना होता आणि इथून पुढे सुद्धा तापमान वाढ आपली सतत सुरू आहे आणि आपल्यापेक्षा जास्त हे जे नाजूक जीव आहेत त्यांना त्याचा जास्त त्रास होतो त्यामुळे त्यांच्यासाठी काही सुविधा नाही आहे म्हणजे एसी नाही कुलर नाही एसी नाही कूलर नाही छत नाही तर मात्र आपल्या सगळ्या कृतींचा परिणाम त्यांच्यावर त्यांच्यावरच होतो अधिक कारण आपण जंगल नष्ट करतो आपण झाडी तोडून टाकतो आणि नद्या आपल्यामुळे सुकून जातात आणि त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भूतदया हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म आपल्याला शिकवला गेलेला आहे बरोबर आहे पण त्याची जाणीव होणं आता प्रत्येकाला गरजेची ती जाणीव निर्माण करणं ही खरं तर आपली जबाबदारीच आहे ते होणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपण सगळं गमावून बसू इतकी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे खरं आहे आणि वेळीच आपण सगळ्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि निसर्ग हिरवागार कसा राखता येईल पाणी कसं वाचवता येईल आणि ह्या जीवांची मदत कशी करता येईल हे सुद्धा बघता आलं पाहिजे जसं आता सध्या प्रचंड तापमान वाढलेलं आहे आणि क्ष्माघाताच बळी ठरतील लोक अशी परिस्थिती आहे तर याच स्वरूपाची परिस्थिती काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती आणि गौताळ्यामधले जे वन्यजीव आहेत त्यांना पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं होतं कारण तिथे गाव तळं म्हणून जे आहे तर ते गवताळ्यातलं तळं आटून गेलं आणि या वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी नव्हतं तर अरण्य मित्रमंडळ म्हणून आम्ही स्थापन केलेलं होतं मी ज्याची संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे आणि पर्यावरणाचं आम्ही काम करत असतो तर त्यावेळेला अरण्य मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही गवताळ्यामध्ये ठिकठिकाणी आठ सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आम्ही गवताळ्यामध्ये तयार केलेल्या आणि टँकरनी जाऊन तिथे पाणी टाकत होतो की ज्या माध्यमातून या वन्यजीवांना पाणी मिळावं आणि त्यांचे मृत्यू होऊ नयेत <laughs> पाण्याअभावी उष्माघातानं या स्वरूपाचं काम तिथे करण्याचा आनंद वेगळा आहे आपण आहे ना म्हणजे आपण ज्या पद्धतीनं भूतदयाचा उल्लेख केला खूपच आनंददायी गोष्ट असते समाधान देणारी गोष्ट असते ते तिथे करता येतं कन्नडमध्ये जे शहरात शक्य नाही म्हणजे फार सुंदर चर्चा झाली स्त्रीवाद मानवमुक्तीचा लढा आणि एकंदरीतच आपल्याला खूप वास्तव आणि त्यामागचं विज्ञान आणि एक, एक समाजकारण ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या बोलण्यातून आपल्याला आता समजून घेता आल्या तुमच्या अत्यंत सुंदर कविता ऐकता आल्या त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते खरं तर मीच आभार मानले पाहिजे कारण आपला विचार आपली भूमिका समाजासमोर घेऊन जाणं हे एका कवीला समाजशास्त्राच्या व्यक्तीला नितांत गरजेचं आहे आणि आकाशवाणी मी माझं माहेर आहे असं मानते की विद्यार्थी दशेपासनं माझी नाळ या आकाशवाणीशी जुडलेली आहे आणि त्या माध्यमातून माझी कविता रसिक श्रोत्यांपर्यंत घेऊन जाण्याची संधी आपण देत आहे त्यामुळे मीच आकाशवाणीची मनपूर्वक ऋणी आहे Thank you so much. Thank you. Yeah.